ठाण्याला मोठा पिंडार पडलेला आहे. सगळे पदाधिकारी आज सहभागी व्हायला आलेले आहेत. जसं बघता या सगळ्या याच्याकडे पिंडार वगैरे नाही, ठाणे जिल्हा पहिल्या दिवसापासून सोबत होता. आम्ही इकडे नव्हतो, आम्ही बाहेर होतो. आता जेव्हा मोकळे झाल्यानंतर इथे आल्यानंतर सगळेच लोक जी काय आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आनंद दिघे साहेबांच्या विचारांची भूमिका घेतली ते अवघ्या महाराष्ट्राने ते स्वीकारलेली आहे, ते ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत येत आहेत शिवसेनेचं काम करण्यासाठी. आणि म्हणून या त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही ठाणे जिल्ह्यातले शहापूर असेल, मुरबाड असेल, भिवंडी असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वच जे आहेत नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, तालुका प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज आलेले आहेत. आणि शिवसेनेचं काम, बाळासाहेबांच्या आनंद घे साहेबांच्या विचाराचं काम या ठिकाणी ते करत होते, यापुढेही अधिक जोमाने ते करतील. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ठाणे जिल्हा हा तुमचा बालेकिल्ला मांडला होता, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. नेमकं हे सगळे पदाधिकारी किंवा पुन्हा एकदा जे उमेदवार आहेत ते कोणत्या चिन्हावरती निवडणुका लढवतील? येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना मोठ्या फरकाने बहुमताने जिंकेल. सर, तुम्ही मृत्यूंबाबत बोलत होता, खचल्यांबाबत बोलत होता, एकंदरीत विशेष यंत्र तुम्ही राबवताय. कल्याणमध्ये आज एका दुसऱ्या मृत्यू झालेला आहे, हे सत्र कधी थांबणार? एकंदरीत शिवसेना के बहुत सारे कार्यकर्ता आपके साथ मुलाकात कर रहे हैं, ऐसा कई जगह हुआ जब उद्धव ठाकरे ग्रुप से तमाम सारे लोगों को निकाला गया और आपने रीअपॉइंटमेंट किया? नहीं, देखिए हम लोगों ने जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी, धर्मवीर आनंद दिघे साहब की जो भूमिका थी वो हम लोग ने स्वीकार की है और उसे ही हम लोग आगे बढ़ा रहे हैं. और यही भूमिका राज्य के तमाम लोग स्वीकार कर चुके हैं और इसलिए सभी विभागों से, सभी राज्यों में से, राज्य में से, सभी जिलों में से सब लोग साथ में आ रहे हैं. उनको पता है कि एकनाथ शिंदे ये राज्य का मुख्यमंत्री बना है और इस राज्य को विकास की ओर ले जाएगा, सभी लोगों को न्याय मिलेगा, इस राज्य का सर्वांगीण विकास होगा, सभी जिलों को न्याय मिलेगा, ये भावना उनके दिल में है. और एक सर्व सामान्य मानुष जो है, एक किसान हो, कष्टकारी कामगार हो, वारकरी हो, सभी समाज के घटक जो है, सभी लोगों को न्याय मिलेगा, ये विश्वास के साथ सब लोग आ रहे हैं. मैं उनका स्वागत करता हूँ. आज सगळ्यात वरिष्ठ स्तरावरची बैठक झाली आहे. यामध्ये राज्यामध्ये मुंबई, ठाणे, MMR आणि राज्यभरामध्ये जे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत हे खड्डे युद्ध पातळीवर दुरुस्त झाले पाहिजे, यासाठी एक वरिष्ठ स्तरावर बैठक झाली आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, यानंतर युद्ध पातळीवर हे सर्व रस्ते दुरुस्त केले जातील, होणारे अपघात वाचतील, लोकांचे प्राण वाचतील. आणि म्हणून सर्व यंत्रणांना, सर्व विभागांना मी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ठाणे जिल्ह्यात देखील आज एक वाहतूक कोंडीचा विषय होता, किंबहुना रस्त्यांचा विषय होता. त्याचबरोबर आज आपण पाहतो इंटिग्रेटेड कॉम्प्रेन्सिव्ह जो प्लॅन, मोबिलिटी प्लॅन म्हणजे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही विषय होता त्याच्यावर चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर पिण्याचं पाणी जे ठाणे शहराला कमी होतं ते देखील वाढवण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर काळू धरण जे आहे ते देखील आपण सुरू करतो आहे. MMRDA जवळपास 335 कोटी रुपये फॉरेस्टला जमिनीसाठी देण्याचा निर्देश मी दिलेले आहेत. पहिला टप्पा सुरू झाला आहे, याच्या सुरुवात या काळू डॅमची लवकरच होईल. त्याचबरोबर नांदेडमध्ये देखील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातले जे रस्त्यांचे विषय होते, हॉस्पिटलचे विषय होते, नदीवरच्या पुलाचे विषय होते, त्याच्यावर देखील बैठक झाली. आणि त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना की या संपूर्ण नांदेडमधले जे रस्ते आहेत हे सुस्थितीत आणा, चांगले रस्ते करा,
लोकांना जो रस्त्यांचा त्रास होतो तो दूर करा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कोकणातल्या कोकणातल्या रुग्णाला आज बोलत जावं लागतं त्या बाबतीत देखील केसरकर दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातले देखील काही प्रश्न होते. तिकडे जे हॉस्पिटल जे आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी होती तिथल्या रुग्णांना गोव्यात जावं लागत होतं तो देखील निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. त्याला त्याच्यामुळे देखील तिथल्या हजारो लाखो लोकांना फायदा होईल. गड्डो को दूर करने के लिए एमएमआर रीजन में गड्डो को दूर करने के लिए राज्य सरकार ने क्या निर्देश? मैंने कहा है कि अभी इसके आगे कोई भी वहां पर खड्डा जो है नहीं रहेगा. संबंधित जो यंत्रणा है उसने डे नाइट 24/7 काम करना है. विशेष रूप से पीडब्ल्यूडी और एमएमआरडीए को मैंने कहा है रेडीमिक्स कंक्रीट डालकर वो खड्डे को बुझाओ ताकि बारिश तक पूरा होने तक खड्डा नहीं गिरेगा और लोगों को तकलीफ नहीं होगी. सर उद्धव ठाकरे दौरा करत आहेत पूर्ण राज्याचा. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा.